अध्यक्ष महोदय, आताच मंत्री महोदयांनी त्यांच्या उत्तरामध्ये जे सांगितलं, नवी मुंबईचा जो कोटा त्यांचा मंजूर होता, त्यांचा जो स्वतंत्र मोर्बे धरण झाल्यामुळे जो त्यांचा कोटा होता तो आता कोटा त्यांच्याकडे शिल्लक आहे आणि ते सोडत नाही, अशा प्रकारचं उत्तर मंत्री महोदयांना आता दिलं. खरं त्यांनी सोडण्याचा काय विषय? कोटा मंजूर करण्याचं जर का काम तुमच्या हातात असेल तो तुम्ही मंजूर केला पाहिजे, त्यांचा रद्द केला पाहिजे. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की तो कोटा तुम्ही रद्द करून हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला देणार का? एक. आणि दुसरा विषय असा आहे की जो तुम्ही 27 गावांकरता कोटामध्ये मंजूर केलेला आहे, मध्ये बैठका झाल्या त्यामध्ये तुम्ही तो कोटा काही मंजूर केलेला आहे, पण पाणी जे आहे ते पाणी पूर्वी 2.5 KG दाबाने दिलं जायचं, आता तर 2.5 KG पाणी न देता 1.2-1.5 KG ते पाणी दिलं जातं. जर का 2.5 KG या दाबाने जर का पाणी पुरवठा केला तरी देखील आता त्या भागामध्ये सुरळीत पाणी पुरवठा होऊ शकतो. तर माझी दोन स्पेसिफिक मागण्या आहेत की जो मोर्बेचा कोटा आहे तो तुम्ही आम्हाला देणार का, आणि हा जो प्रेशर तो 2.5 दिला पाहिजे तो तुम्ही देणार का? अध्यक्ष महोदय, मोरे धरणातून पाणी या ठिकाणी नवी मुंबई घेते आणि म्हणून 12 वर्ष त्यांनी हक्क सोडला पाहिजे. 140 MLEचा जो पात्र प्रश्न आहे तो त्यांनी सोडला पाहिजे. त्यांचं म्हणणं की आमचा ऐरोली आणि दिघे भागामध्ये उंच असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी जात नाही, त्यामुळे आम्हाला त्या भागाला पाणी देता येणार नाही, आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी हा 12 वर्षा हक्क काळ सुरुवातीपासून त्या भागामध्ये 12 मधून त्यांचं त्या ठिकाणी पाणी जात आहे. आणि म्हणून जवळपास त्यांना विचारला, वारंवार त्याच्या कमिशनरला या ठिकाणी बोलवलं, अधिकाऱ्यांना बोलवलं, महापौर त्यांचे आले या ठिकाणी, आणि त्यांनी सांगितलं की अजून जवळपास 1 वर्ष म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत त्याचं पूर्ण पाईपलाईनचं काम तुम्ही चाललेलं ते काम या ठिकाणी पूर्ण होईल आणि पुढच्या वर्षीच तुम्ही आमचं हे पाणी काढा. आणि हे धरण जे आहे ते त्यांचे स्वतःचे आहे, म्हणजे त्यांचे महापालिकेचे त्यांच्या स्वतःच्या खर्चातून त्यांनी बांधलेलं या ठिकाणी धरण आहे. दुसरं आपण जे म्हणतात 2.5 दाबाने पाणी देणार का, हा आमचा प्रश्न नाही, हे MRDC यांना पाणी देत आहे. MRDC सगळं त्याच्यामध्ये पूर्ण जे सगळं नियोजन जे आहे ते त्याचं MRDCचं आहे. निश्चितपणे त्या बाबतीत आपण तपासून बघूया, त्या बाबतीत काही करता येण्यासारखं असेल तर निश्चित MRDCला आम्ही सूचना देऊ. जनपत्राव.